अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन 10वीत यश मिळवणाऱ्या विट्याच्या अंकिताला भाजपाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी दत्तक घेतले. विटा येथील सौ इंदिराबाई भिडे कन्या प्रशालेतील कुमारी अंकिता श्री शिंदे या विद्यार्थिनीने घरच्या गरीब व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 94.80% गुण मिळवले. अंकिताच्या वडिलांच्या निधनानंतर आई सुनंदा शिंदे यांनी परिस्थितीपुढे हार न मानता लोकांच्या घरची धुनीभांडी करून अंकिताच्या आजवरचे शिक्षण पार पाडले. भाड्याने राहत असलेल्या 10x10 खोलीत तिने संसाराचा गाडा हाकत अंकिताबरोबर एक लहान भाऊ व बहिणीला शिकवले आहे. स्वतः केवळ 9वीपर्यंत शिकलेल्या सुनंदा यांचा अंकिताला खूप शिकवायचा निर्धार आहे. याच अंकिताला भाजपाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी दत्तक घेऊन यापुढील शिक्षणाच्या सर्व खर्चाची जबाबदारी घेतली आहे. कुमारी अंकिता श्री शिंदे हे सातारहून विस्थापित झालेलं कुटुंब आहे. ह्या मुलीनं 10वीच्या परीक्षेमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वडिलांचं मायेचं छात्र हरपलेलं असतानासुद्धा त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिनं 10वीला 94.80% मार्क्स पाडलेली त्याला कळल्यानंतर तिची आई मोलमजुरी करते हे आदरणीय भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या मुलीला दत्तक घेण्याचं नियोजन केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि स्वतः पडळकर साहेबांच्या माध्यमातून या मुलीला पुढच्या शिक्षणासाठी तिला CA चार्टर्ड अकाउंटंट होण्याची इच्छा आहे त्याच्या सगळ्या शैक्षणिक सगळा खर्च आदरणीय पडळकर साहेबांनी या ठिकाणी उचललेला आहे, तिला दत्तक घेतलेली आहे. माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब हे पहिल्यापासून सामाजिक उपक्रमासाठी गरजूंना लोकांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. कुमारी अंकिता शिंदे ही जे घरची परिस्थिती बेताची असून तिच्या आईने घर दुसऱ्या घरातली भांडी धुवून मुलीचं शिक्षण केलं, त्या मुलीला 94.60% इतकी चांगल्या मताने मुलगी ती पास झाली, तर गोपीचंद पडळकर साहेबांनी आपली सामाजिक बांधिलकी जपून त्या मुलीचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याचं निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता अंकिताच्या जिद्दीला एक मोठं बळ मिळाले. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.